हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ता मी निघालेली आहे बाहेर, मार्गामध्ये चालले मठात. तर तिथे आहे कार्यक्रम. कशाचा कार्यक्रम आहे हे तर मला माहिती नाही, कारण की काल रात्री आईचा फोन आला होता मठातून की तुला यावंच लागते म्हणल्या. तर आता अर्जंटमध्ये मी निघालेली आहे, तर तुम्हाला पण बघायला भेटेल काय आहे कार्यक्रम. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. मी आणि मामा दोघं पण निघालोत. तर कार्यक्रमाच्या ठिकाणी मी आले तर होते, पण अर्धा तास मला यायला लेट झालं. जे सुरुवातीला कार्यक्रम झाला होता ते थोडा मिस झाला, आणि त्याच्यानंतर चालू होतं इथं पूजा अवसर विधी. तर हे पूर्ण कार्यक्रम आहे जे अचानकच ठरलेला होता, म्हणजे कुणी यायचं असले पाहुणे तर आपल्याला माहिती नसतं अशाच काही गोष्टी झालेल्या असतात. तर पाहुणचारच म्हणता येईल, बाबांचा पाहुणचार किंवा स्वागत हे सगळं आदरातिथ्य चालू आहे इथे. तर इथे पूजा अवसर विधी जे आहेत मठातले बाबा करतायत, मोठ्या बाबांची. तर खूप कमी वेळामध्ये खूप छान तयारी केली होती बाबांच्या स्वागताची. तर हे बाबा आहेत बीडचे, बीडकर बाबा, रणाईचे वर्धनस्थ बाबा असं म्हणतात यांना. तर इथे पूजा अवसर विधी जे आहे ते बाबा करून घेत आहेत. मठातल्या सगळ्या आई जे आहेत त्या पण करून घेत आहेत. सगळ्यांनी पूजा अवसर विधी केली. तर पूजा अवसर हे झाल्याच्या नंतर आरती करून घेतली, सगळ्यांनी आरती केली. मला पण आरती करायची होती, पण बाबा काही जास्त वेळ इथे थांबलेच नाही, त्यांना घाई होती, पुढे पण जायचं होतं त्यांना दुसरीकडे. तर बाहेरचा सगळा कार्यक्रम आटोपून झाल्यावर आतमध्ये मंदिरात गेले सगळेजण, कारण की आतमध्ये देवपूजा करून घ्यायची होती. आणि त्याच्यानंतर एक दुसरे मोठे बाबा होते त्यांचा पूजा अवसर राहिला होता, ते पण कार्यक्रम करून घेतला. आणि आता लागली होती मला भूक, कारण की सकाळी लवकर घराच्या बाहेर निघाल्याच्या नंतर इतक्या लवकर नाश्ता काही व्यवस्थित झालाच नव्हता. तर ह्या जे मेहंदी कलर मध्ये साडीवर दिसत आहेत त्या आहेत माझ्या ननंदबाई. ह्या पण इथे कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यांच्या आई सोबत, आणि त्यासोबत आहेत बघून मला पण चांगलं वाटलं, कारण की कोणी ना कोणी कंपनी द्यायला सोबत पाहिजेच. एकटीला थोडंसं बोरच होतं कोणी ओळखीचं नसलं की. आणि मग मागे एक देवपूजा आहे, तिथे आम्ही देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि लगेच मग आम्ही दोघी तिघी जणी नाश्त्यासाठी बसलो. तर इथे मला बराच वेळ लागणार होता, कारण की अलीकडच्या मठामध्ये हा कार्यक्रम होता आणि परत एक दुसरा पलीकडे एक मोठा मठ आहे. तर त्या पण मार्गामधला कार्यक्रम जो आहे तो राहिला होता. तर इथून पुढे तो कार्यक्रम होता, पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेलच. तर नाश्ता वगैरे सगळं आवरून घेतल्याच्या नंतर आम्ही सगळेजण बसलो होतो देवपूजेसाठी. इकडे बाबा लोकांची पण देवपूजा जी आहे ते चालू होती आणि सोबत आम्ही पण सगळेजण बसलो होतो. तर सगळ्यांची देवपूजा हे आवरली आणि मग सगळ्यांनी दंडवत घातले. मोठे बाबा जे आहेत ते सगळ्यांचा निरोप घेऊन पुढे निघाले पलीकडच्या मार्गामध्ये. तर इथे पण बघू शकता तुम्ही किती छान त्यांचं स्वागत केलेलं आहे. तर एकदम ग्रँड एंट्री झालेली आहे. तर इथे पण छान स्वागत करण्यात आलं बाबांचं. आणि हे जे पलीकडल्या मठातले मोठे बाबा आहेत आणि हे जे रणाईचे बाबा आहेत ह्या दोघांच्या गप्पा चालू होत्या, यांची भेट झाली. त्यानंतर मग बाबा जे आहे ते आसनस्थ झाले. तर इथे बघू शकता तुम्ही खूप कमी वेळामध्ये खूप छान यांनी पण तयारी केलेली आहे. इतकी सुंदर रांगोळी काढली. ही रांगोळी जी आहे मठातल्या आईनेच काढलेली आहे, मला तर खूप जास्त आवडली. त्यांना म्हणलं पण खूप भारी रांगोळी काढली तुम्ही. तर इकडे पण सेम तोच विधी चालू आहे, पूजा अवसर विधी. बाबा जे आहेत ते करून घेत आहेत मोठे बाबा. पूजा अवसर विधी म्हणजे शॉल देणं, गंध टिळा लावणं, हार घालणं त्यांना. तर या मठामध्ये भरपूर जण आहेत, तर एवढ्या सगळ्यांचा पूजा अवसर विधी दाखवणं काही शक्य नव्हतं, कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्याच्यामुळे. तर शॉर्ट शॉर्ट मध्ये मी घेतलेला आहे. हे जे मोठे बाबा आहेत त्यांचा तेवढा व्हिडिओ घेतला मी. आणि त्याच्यानंतर मग हे इकडे जे दुसरे मोठे बाबा आहेत यांचा पण इकडे पूजा अवसर विधी चालू होता, तो पण मी घेतलेला आहे. तसं तर पूर्ण कार्यक्रमच खूप छान झाला होता पलीकडच्या मठामध्ये, अलीकडच्या मठामध्ये. म्हणजे पूर्ण व्हिडिओ जो आहे तो माझा दीड दोन तासाचा झालाच होता, पण एवढा व्हिडिओ टाकणं काही शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मी काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या हायलाईट झालेल्या त्या मी शॉर्टमध्ये घेतलेल्याच आहेत. आणि आता ह्या पंथाबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसेल, बरेच जण कन्फ्युजही होतील की हे कुठल्या देवाचं आहे म्हणून. तर कमेंटमध्ये तुम्ही मला विचारू शकता, मी नक्कीच त्याचा रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. तर सगळ्यांचा पूजा अवसर विधी जो आहे तो झालेला होता आणि त्याच्यानंतर मग आरती राहिली होती. तर आरती करून घेतली सगळ्यांनी. Yeah.
तर कार्यक्रमाचं हे सगळं आटपून झाल्याच्या नंतर इकडे केली होती जेवणाची व्यवस्था. इकडे पण खूप सुंदर रांगोळी काढली होती, खूप छान तयारी केली होती. त्याच्यानंतर मग मागे मार्गामध्ये किंवा मग आश्रम सुद्धा तुम्ही म्हणू शकता, तर इकडे आश्रमामध्ये पूजा आहे, तर इकडची आरती राहिली होती. देवाला सुडा वाहिला, विडा ठेवून घेतला, उपहार दाखवला, उपहाराची आरती झाली. आणि त्याच्यानंतर मग सगळ्याचं जेवण हे आवरून झाल्याच्या नंतर मठामधल्या ज्या आई आहेत सगळ्या जणी, जे बाबा आले होते मोठे बाबा बीडचे बीडकर बाबा, त्यांनी सगळ्यांना देवपूजा केली शॉल वगैरे देऊन. तर मागे मी एक दीक्षाविधीचा कार्यक्रम जो आहे त्याचा व्हिडिओ शेअर केला होता, त्याला खूप जास्त छान प्रेम भेटलं तुमच्या सगळ्यांचं आणि सगळ्यांना आवडला सुद्धा. आणि या मार्गामध्ये मठामध्ये सगळ्यांना आवडला, त्यांनी पण मला सांगितलं की खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही, तर मुद्दामून त्यांनी मला बोलून घेतलं होतं. तर मग मी हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला पण माहिती होईल या नवीन पंथाबद्दल ज्यांना कोणाला माहिती नाही त्यांना. आणि मला पण छान वाटेल की अशा नवनवीन वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला. बाकी व्हिडिओबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ मजेदार होता. हा लाईक करा एकदा, बाय बाय करा सगळे. चला आता खूप जास्त वेळ लागला मला इकडे तिकडच्या मठात, इकडच्या मठात जवळपास 3 तरी वाजले, आता अडीच वाजून गेले पावणे 3. तर आता मला तिकडच्या मठात बाबा पण निघाले, आता मागे दिसत असतील तुम्हाला. तर तिकडच्या मठात आणि इकडं खूप वेळ गेला मला, प्रियान प्रक्षिता शाळेतून आले पण असतील. आता मी निघाले इथून, आता आम्ही जातो घरी. तर व्हिडिओ मी आता जास्त नाही लांब करत इथेच थांबवते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा, आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय.